शिंदेसाहेब, तुम्हाला नाट्यसंमेलन आयोजनाचा मोठा अनुभव आहे. सोलापूरमध्ये होत असलेल्या 100व्या विभागीय नाट्यसंमेलनाचे आपण प्रमुख पाहुणे म्हणून यावे असे विनंती करीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना जनवात्सल्य येथे जाऊन आग्रहपूर्वक निमंत्रण दिले. त्यांच्या समवेत नाट्यसंमेलनाचे कार्याध्यक्ष प्रकाश येलगुलवार, प्रमुख कार्यवाह विजय साळुंखे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, समन्वयक मोहन डांगरे, कृष्णा हिरेमठ, प्रशांत बडवे, अविनाश महागावकर यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचे शतक महोत्सवी विभागीय मराठी नाट्य संमेलन सोलापुरामध्ये दिनांक 20 ते 28 जानेवारी 2024 या दरम्यान होणार आहे. सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, अकलूज आणि बार्शी या नाट्य परिषदेच्या शाखांकडून या नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. या नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील असून मुख्य निमंत्रक उद्योगमंत्री उदय सामंत हे आहेत. सोलापूरमध्ये होत असलेल्या 100व्या विभागीय नाट्य संमेलन मोठ्या उत्साहात आणि सर्वांना सामावून घेऊन करण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणून सोलापुरामध्ये यापूर्वी 88वे मराठी नाट्य संमेलन यशस्वीपणे आयोजित करण्यात सुशीलकुमार शिंदे यांचा मोठा सहभाग होता. त्यामुळेच यंदाच्या या 100व्या नाट्य संमेलनात त्यांनी सहभाग घ्यावा आणि नाट्य संमेलनाला त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून यावे यासाठी स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या 7 रस्ता येथील जनवात्सल्य या निवासस्थानी जाऊन त्यांना निमंत्रण दिले. त्यांच्याशी चर्चा करून नाट्य संमेलन यशस्वी करण्यासाठी योगदान देण्याची विनंतीही यावेळी करण्यात आली. त्यावर सुशीलकुमार शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आणि नाट्य संमेलनाला येण्याचे त्यांनी मान्य केल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्याने आमंत्रण दिलं आपल्या सोलापूरला नाट्य संमेलन होतं बा 100वं, त्याच्याकरता त्यांनी यावं म्हणून मला आमंत्रण दिलं. ती चांगली प्रथा आहे. त्यांनी म्हणजे आपला संपर्क मंत्री, पालकमंत्री येतात, त्या लोकल लीडर्सना अशा प्रकारे आमंत्रण देतात ही अतिशय चांगली गोष्ट आहे. नाहीतर ते पार्टीचं होऊन जातं. पण त्यांनी ते तसं केलं नाही. सगळ्यांनी आलं पाहिजे अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे, ती सुसंस्कृत आहे. नाईट हायस्कूलमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना, कॉलेजच्या बाहेर असताना सुद्धा मी नाटकामध्ये कामं केलेली आहेत. स्त्री पार्टीसुद्धा काम केलेलं आहे.